मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री मोदींनी खूप प्रयत्न केले की अशा प्रकारची लढत त्या ठिकाणी होऊ नये, पण शेवटी त्याचा निर्णय काही होऊ शकलेला नाही आणि आता सदा सरवणकर देखील लढतायत आणि अमित ठाकरे देखील लढतायत. मला असं वाटतं की या संदर्भात आता मुख्यमंत्री मोदी आम्ही सगळे बसून अजून काही करता येण्यासारखा आहे का प्रयत्न? तो